अंदाज यासाठी आहे की सरकारला निवडणूक घ्यायचं धाडस नाहीये. महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष 50 आमदाराच्या वर जाणार नाही, पण आपलं काय खरं नाही. लाडक्या बहिणी देखील मदतीला येईना झाल्यात हे लक्षात आल्यामुळं प्रशासक आणूया का, अजून 2-4 महिने काढूया का, असं एक षडयंत्र सतीशांना काही लोक करतायत, सगळेच करत नाही. महाराष्ट्रातले हे दोन प्रमुख पक्ष फोडले याचा मराठी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, राग आहे. लोक वाट बघतायत कधी हे विधानसभेच्या निमित्तानं मैदानात येतायत आणि कधी ह्यांचा सुपडा साफ आम्ही करतोय. महिन्यात 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. अंदाज यासाठी आहे की सरकारला निवडणूक घ्यायचं धाडस नाहीये. महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष 50 आमदाराच्या वर जाणार नाही असं मी नाही, सगळे जाणकार निरीक्षक सांगतात. आणि त्यामुळं निवडणुका कधी घ्यायच्या यासाठी सरकारमध्ये मतमतांतर आहे. सरकारमध्येच निर्णय होत नाही की कधी निवडणुका घ्याव्यात. कायद्याने निवडणुका 26 नोव्हेंबरच्या आत घ्याव्याच लागतील, पण आपलं काही खरं नाही. लाडक्या बहिणी देखील मदतीला येईना झाल्यात हे लक्षात आल्यामुळं प्रशासक आणूया का, अजून 2-4 महिने काढूया का, असं एक षडयंत्र सतीशांना काही लोक करतायत, सगळेच करत नाहीत. पण ज्यांना आपलं पाणी किती खोल आहे कळलेलं आहे त्यांच्या मनात हा दुसरा विचार देखील यायला लागलाय. आणि म्हणून मी म्हटलं की असा अंदाज आहे की 2 महिन्यात निवडणुका होतील. आपली मात्र तयारी आपण सुरू केली पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत. जेव्हापासून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं, चुकीच्या मार्गानं बाजूला काढण्यात आलं, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं काम पाप ज्यांनी केलं त्यांनी आमचं सरकार घालवलं आणि स्वतःचं सरकार आणलं. त्यांना महाराष्ट्रातलं सरकार घालवण्याची इतकी जबरदस्त इच्छा होती की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आम्ही 105 मागणं बाहेरून पाठिंबा देतो, पण तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, पण उद्धव ठाकरेंचं सरकार खाली खेचा, एवढी गरज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला का पडली असावी. कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, सरकायला लागली, आणि हे जर 5 वर्ष राहिले तर आपलं काही खरं नाही, आपला पक्ष जाग्यावर राहणार नाही या भीतीने भयगंडाने या लोकांनी आमचं सरकार पाडलं. ठीक आहे, आम्ही सगळे विरोधी पक्षात बसलो. वर्ष होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलं. आमचा पक्ष देखील फोडला. महाराष्ट्रातले हे दोन प्रमुख पक्ष फोडले याचा मराठी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे, राग आहे. लोक वाट बघतायत कधी हे विधानसभेच्या निमित्तानं मैदानात येतायत आणि कधी ह्यांचा सुपडा साफ आम्ही करतोय. या महाराष्ट्रातल्या 2 पक्षांना फोडण्याचं पाप यांनी केलं. लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष काढण्याचा टिकण्याचा असा अधिकार आहे. घटनेने पक्षांतर होऊ नये असे कायदे केलेले असताना 10वं शेड्यूल जे घटनेत आहे ते 10व्यावर बसून महाराष्ट्रात पहिल्या मार्गानं दुसरा पक्ष देखील फोडणं आणि सुप्रीम कोर्टात याचं हिअरिंग न होणं हे भारतीय जनतेच्या दृष्टीनं धक्कादायक आहे. आता टर्म संपत आली, टर्म संपत आली तरी निकाल लागला नाही. कोण त्यावेळी 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी योग्य होतं आणि अयोग्य होतं,
आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते घडल्यानंतर आता भारतीय जनता पक्षवाले खाजगी तसं सांगतात, आमचं काही सरकार येणार नाही।